थोड़ी जोड़ी मैदान मध्ये नुकतीच जी स्पर्धा लोणी काळभोर येथे संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये या संघाने रनर अप उपविजेता संघ म्हणून आपण या संघाला पाहिलंय। तर दुसऱ्या बाजूला बोळशी भागातून आलेला हा संघ देखील तितकाच नावाजलेला आहे। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आतिश कुंभार, एक वेगवान गोलंदाज आहे। लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील आपण पाहतो या खेळाडूला खेळताना। तर आतिश कुंभार इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे। स्ट्राइकला असतील ते संदीप राठोड आणि नॉन स्ट्राइकला ते प्रथमेश राठोड। लेफ्ट हँड राइट हँड कॉम्बिनेशन, लेट्स प्ले। पंचांचा इशारा इथे येतोय, स्कोरर देखील इथे सज्ज होत आहेत। मॅच क्रमांक 3 ला इथे सुरुवात, मुळशी विरुद्ध पंढरपूर सरळ सरळ युद्धाला इथे सुरुवात होते। पहिला चेंडू इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय। चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय सागर अंग्रे, संघाचा संघनायक आहे। एक चांगला संघ मुळशीचा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला पंढरपूर येथून आलेला संघ देखील तितकाच ताकदवान आहे। चांगले चांगले अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत। पुन्हा देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने मैदानाला समांतर। चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय दुसऱ्या चेंडूवरती चौकार, 4 धावा। आपला पॅटर्न शॉट अगदी बॅकफुटला येऊनच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेला चौकार देखील आहे। पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, झेल तिथे टिपला जाईल फलंदाज क्रमांक पहिला। मोठा धक्का इथे पंढरपूर संघाला आपल्याला पाहायला मिळतोय, जो बसतोय संदीप राठोड बॅक टू द पॅव्हिलियन। सागर अंग्रे आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या ना, अतिरिक्त पाठवा, अतिरिक्त कोणी ज्याला नाव माहिती आहे त्याला पाठवून द्या, लवकरात लवकर पाठवून द्या, कारण लाईव्ह स्कोरिंग आहे त्यामुळे त्या खेळाडूचं नाव इथे समजणं गरजेचं आहे। अनिकेत संदीप राठोड एक मोठा मासा इथे गळाला लागतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय आकाश चव्हाण। चांगली गोलंदाजी आतिश कुंभार याची आपण पाहतोय, लेदर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू आहे आणि प्रामुख्याने न्यू गोल्डन बावधान मुळशी येथून खेळणारा हा खेळाडू आज आपल्याला या संघामधून खेळताना पाहायला मिळतोय। इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूने घेतलेली उसळी आणि पंचांनी लगेचच इथे गोलंदाजाला दंडात्मक कारवाई करत असताना व्हाईट बॉलचा इशारा, अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्येत एक धावेने वाढ, धावसंख्या होते ती 5 धावा। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे, एक बॅटर देखील बाद केलाय, अप्रतिम झेल इथे टिपण्यात आला, चांगलं कमबॅक इथे आतिश कुंभार याचं आपण पाहतोय, परंतु विकेट गेल्यानंतर अवंतर धाव देखील येते। पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेलाची संधी, झेल इथे टिपला जाईल आणि त्या दरम्यान आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार दुसरा बॅटर आकाश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन। हमारे ही रास्ते में रोड़े बन गए, हमारे पैदा किए टट्टू सब घोड़े बन गए।
पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचाच आपल्याला पाहायला भेटतोय. संदीप पवार न्यू बॅटर इन. क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा काहीशी जमवाजमव केली आहे. पाच या धावसंख्येवरती दोन बॅटर इथे बाद होत आहेत. पुढचा चेंडू आतिश कुंभार याचा संदीप पवार साठी. वाह पुन्हा एकदा चेंडू इथे बॅटची एज लागली परंतु यष्टी रक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू इथे मार्गस्थ झालाय. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये परंतु कुठल्याही प्रकारची धाव देखील नाहीये. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. गोलंदाज आतिश कुंभार अप्रतिम अशी गोलंदाजी इथे साकारतोय आणि चांगली साथ इथे क्षेत्ररक्षक देखील देत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक इथे डीपमध्ये आहेत. एक आहे डीप लॉंग ऑन, एक आहे डीप मिड विकेट. असे दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. पुढचा चेंडू इथे देखील शॉर्टआर्म पुल केलाय. इथे होतोय सक्सेसफुल. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. दन 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 करत सीमारेषा पार इथे येतोय. खनखनी चौकार. चार धावा. षटकाची सुरुवात आपण पाहिली तर निर्धाव चेंडूने झाली परंतु षटकाचा शेवट इथे चौकाराने होतोय. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 9 धावा. पहिलं षटक अप्रतिमरित्या इथे हाताळलं गेलं. संमिश्र स्वरूपाचं षटक आहे कारण या षटकामध्ये धावा तर आल्या आहेत परंतु आघाडीचे दोन बॅटर देखील इथे बाद होत आहेत. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्घाटनाचा दिवस आहे. सर्वच मान्यवर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचा पुन्हा एकदा टिंगरे सरकार चषक 2024-19 पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर लेजेंडरी खेळाडू ज्यांना ज्यांची उपस्थिती आपल्याला आदरणीय होती ते सर्व लेजेंडरी खेळाडू देखील आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. प्रामुख्याने आपण पाहिलं तर अभिजित तापकीर सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर डिंगडॉंग चषकाचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन खेळाडूंना अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जी खेळण्याची संधी मिळते ते आपले सर्वांचे लाडके खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. अफजलजी मखदूम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. चला थोडंसं पटपट खेळा. वेळ अजिबात खर्च करू नका. झाडू ग्राउंड्समन मैदानामध्ये झाडूची व्यवस्था करून घ्या. खेळपट्टीवरती जर माती आली तर तिथे काहीसा व्यत्यय पंचांना येतोय. त्यामुळे झाडूची व्यवस्था पटकन मैदानामध्ये करून घ्यायची. आयोजन कमिटीलाही विनंती असेल. अगदी सांगायची खोटी की लगेचच इथे ग्राउंड्समन अथवा ग्राउंडची जी देखभाल करणार आहेत ते लगेचच मैदानामध्ये जातात. आणि हेच खरं खासियत आहे टिंगरे सरकार चषकाची. गेले 19 वर्ष आपण या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन करतो. मोठ्या संख्येने खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये दाखल होतात. संपूर्ण भारतभरातून इथे या ठिकाणी खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. सूरज सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. मोठ्या संख्येने इथे खेळाडूंची वर्दी लागते या स्पर्धेसाठी. संपूर्ण भारतभरातून संपूर्ण देशभरातून खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. 9 तारखेला या स्पर्धेचं म्हणजे आज या स्पर्धेचं उद्घाटन झालंय आणि 14 तारखेला या स्पर्धेचा समारोप म्हणजे शेवटचे काही लढती आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहेत. भव्य दिव्य आयोजनामध्ये भव्य दिव्य संपन्न होणारी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरातील एक नामवंत स्पर्धा टिंगरे सरकार चषक 2024 आपण या मैदानामध्ये संपन्न करतोय. टेनिस क्रिकेट .in चं लाईव्ह कव्हरेज आहे. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते. अप्रतिम असं लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेदरम्यान. यूट्यूबद्वारे देखील प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि त्याचबरोबर आलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. देखणी स्पर्धा आणि देखण्या स्पर्धेचं देखणं रूप पाहण्यासाठी आलेले तमाम प्रेक्षक वर्ग त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. पहिलं षटक संपलंय. आतिश कुंभार यांनी 9 धावा खर्च केल्यात. दोन बॅटर बाद केलेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक घेऊन येतात. ज्यांच्या नावात पॉवर आहे राजेश पवार या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जे पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि सुरुवातीलाच इथे आपण पाहतोय प्रथमेश राठोडच्या बॅट मधून येतोय. खनखनीत प्रहार. येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे प्रथमेशने आपलं खातं उघडलंय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. अप्रतिम असा खेळ प्रथमेश पवार याचा प्रथमेश राठोड याचा आपण पाहिलेला आहे. नुकतीच जी स्पर्धा
लोणी काळभोर येथे संपन्न झाली, त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या संघाने पटकावलं आणि त्यामध्ये वैयक्तिक 50 धावा ठोकणारा हा प्रथमेश राठोड आपल्याला इन ॲक्शनमध्ये जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवलाय, चौकारासाठी चेंडूला धाडून दिलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या होती ती 13 धावा. पुढचा चेंडू राजेश, इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे तर स्ट्राईकला प्रथमेश. पुन्हा एकदा इन साइड आउटचा फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय, वन बाउन्स, पुन्हा एकदा जाईल चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फटकेबाजी इथे आपल्याला जी पाहायला मिळते. टावकुरे शैलीचा जो बॅटर आहे ना, जर पॅटर्न शॉट जर आपण पाहिला तर ऑन साइडला त्याच्या बॅटमधून खेळलेला पहिलाच चौकार, परंतु त्यानंतर जो इन साइड आउट अगदी मिडऑफच्या खेळाडूच्या डोक्यावरून खेळलेला देखना फटका जो पाहायला मिळाला आणि त्यावरती चौकार देखील ठोकण्यात आलाय. बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहतोय. पुढचा चेंडू राजेशचा, स्ट्राईकला आपण पाहतोय प्रथमेश राठोड. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय बॅटची एज आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हाताच्या दिशेने जो विसावला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडूची सांगता होते आहे, कमबॅक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, बॅटर देखील तिथे प्रयत्न करतायत आणि गोलंदाज त्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू राजेशाचा, सामना करेल तो प्रथमेश. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला, क्षेत्रक्षक तिथे मेडॉनचा तैनात आहे, सिंगल तर मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या इथे आपण पाहतो होते ती 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, 18 धावा आतापर्यंत झाल्या. दोन बॅटर आघाडीचे बाद झालेत, परंतु प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संदीप पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही डावखऱ्या शैलीचे बॅटर आहेत. पुढचा चेंडू राजेशचा, सामना करेल तो संदीप. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेला गवसणी घालणारा एक दूरवरचा शानदार फटका, षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे खेळला जातोय, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि त्यामध्ये स्ट्रॉंग झोनमध्ये तो चेंडू खेळण्यात आला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर षटकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली गेली. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 24 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा सुरू आहे आणि या षटकामध्ये अगदी धावा वाढवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, 24 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल, किसन मरगळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. तिसरा बॅटरचं या ठिकाणी होतं पतंग, या ठिकाणी होत आहे तिसरा बॅटर बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. संदीप पवारने या अगोदरच्या चेंडूवरती ठोकलेला खनखनीत षटकार, परंतु लगेचच आपण पाहतोय इथे पुढच्या चेंडूवरती राजेश पवारने देखील आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे आणि बॅटरला इथे बाद केलाय. दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वरी, रामभाऊ भाडाळे, पंढरपूर या संघाची धावसंख्या होती आहे 3 बॅटर बाद, 24 धावा. पॉवर प्लेची षटके संपली आहेत, 24 धावा तर झाल्या आहेत, परंतु त्या 24 धावा बनवताना 3 बॅटर देखील इथे बाद होत आहेत. प्रथमेश राठोड आणि न्यू बॅटर मनोज माने जो मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन षटकं संपली आहेत, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो आहे एक वेगवान गोलंदाज, यशस्वी गोलंदाज आतिश कुंभार. गोलंदाजी मार्कवरती आहे, पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षक हे दूरवरती फैलावलं जात आहे. आपण जर पाहिलं तर प्रथमेशसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप पॉइंटला आपण हे 5 खेळाडू 30-yard circle बाहेर तैनात केलेले पाहतोय. पहिला चेंडू, वा, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणी ज्या चेंडूवरती जी बोटं फिरवण्यात आली, चेंडूला जो वेग कमी देण्यात आला, त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या होते ती 25 धावा.
चांगली सुरुवात इथे आतिश कुंभार याच्या षटकाच्या पड पाहतोय, परंतु नवीन बॅटर इथे प्रथमेशच्या साथीने कशा प्रकारे कामगिरी करेल? मनोज माने पहिला चेंडू खेळण्यासाठी जो सज्ज होतोय, पुढचा चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू खेळत असताना स्विच हिटचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न देखील त्या ठिकाणी फसतोय. चेंडू शरीरावरती आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे. लेग बिफोर द विकेट हा नियम देखील या स्पर्धेमध्ये लागू आहे. तब्बल 9 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे. पुढचा चेंडू इथे देखील वाह, गती काहीशी कमी केली, पुन्हा एकदा शरीर भेदक मारा आहे. चांगली गोलंदाजी आतिश कुंभार याची आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव नक्कीच आहे, एक वेगवान गोलंदाज आहे आणि आपली गोलंदाजी देखील या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये अप्रतिमरित्या त्या ठिकाणी हाताळतोय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही, कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून अलकासा तिथे चेंडू मार्गासह होतोय. एक धाव तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी पूर्ण आहे, तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. ज्यावेळेस दुसरी धाव पूर्ण केली त्यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, फेकी येईल तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण केली आहे प्रथमेश राठोड आणि मनोज माने यांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा, एकत्रित खेळणारे हे खेळाडू आहेत. कित्येक वर्ष आपण पाहिलं तर एकत्रित खेळणारे हे खेळाडू आहेत आणि त्याचमुळे त्यांचं आय कॉर्डिनेशन, त्यांचं कॉलिंग आणि त्याच दरम्यान 3 धावा इथे ज्या पूर्ण केल्या जात आहेत. साच बाज और ताज, 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये तैनात आहे. एक धावत्या दरम्यान मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 29 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहेत, परंतु धावसंख्या कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. जरी बॅटर बाद झाले ना तरी देखील इथे फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे हे सिद्ध केलं जात आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये यश देखील मिळत आहे. 29 झाल्यात, अजूनही या तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू मनोज मानेसाठी. इथे ऑन साइडला चेंडू खेळला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार, या ठिकाणी येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय इथे फटका खेळला जातोय, अखुट टप्प्याचा चेंडू आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर षटकाराने या षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वरी, रामभाऊ भाडाळे, पंढरपूर या संघाची धावसंख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. 18 चेंडूंमध्ये 35 धावा, धावसंख्या तर योग्य आहे आणि 3 बॅटर बाद झालेत. इथे धावसंख्येला वाढ देण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. एका बाजूला आपण पाहतोय जालना येथून आलेला संघ शिवांश 11, तर दुसऱ्या बाजूला आपल्या पुण्यातील संघ आहे श्री 11. दोन्ही संघातील संघनायकांना हा पहिला पुकार असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण सज्ज राहायचंय. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. जालना संघ इथे दाखल झालाय, त्यांची प्लेइंग 11 देखील आलेली आहे. श्री 11 संघातील संघनायकाला अथवा प्रतिनिधीला विनंती आपली प्लेइंग 11 या ठिकाणी देण्यासाठी यावं. 3 षटकानंतर 35 धावा. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की या व्यासपीठाच्या मागे ज्या गाड्या लावल्यात ना त्या अगदी योग्य रीतीने आपण पार्क करायच्यात, अन्यथा तिथे कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्याला ही विनंती सातत्याने केली जाते. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 सुरुवात आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय अनिकेत. पहिल्या चेंडूवरती आलेला 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 37. पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशाचा. पुढचा चेंडू इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील पंचांचं बोट आकाशाकडे. चौथा बॅटर लेग बिफोर द विकेट, LBW चा शिकार प्रथमेश राठोड बॅक टू द पॅवेलियन. परंतु तत्पूर्वी
इथे मात्र पंचांकडे रिव्ह्यू म्हणजे दाद मागण्यात आली, एक आपल्या रिव्ह्यूचा वापर करण्यात आला. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी ही मागणी सोपवण्यात आली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की आपापल्या जागेवरती थांबा. जो काही पंचांचा निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत येणारच आहे. मुख्य पंचांनी तर या ठिकाणी लेग बिफोर द विकेट या ठिकाणी दिलेली आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी सोपवली जाते आणि तिसऱ्या पंचांचा देखील योग्य निर्णय येतोय. ओ यू टी आउट. प्रथमेश या ठिकाणी आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा शिकार ठरतोय आणि इथे मोठा धक्का पंढरपूर संघाला देखील बसतोय. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेश या ठिकाणी पाहत होतोय त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतात. जय बनकर एक नावाजलेला खेळाडू आहे. आज आपल्याला ज्ञानेश्वरी रामभाऊ बाडाळे पंढरपूर या संघामधून खेळताना जो पाहायला मिळेल. प्रथमेश बाद झाल्यानंतर जय बनकर याच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी वाढली आहे आणि त्याचबरोबर मनोज बाने याच्या देखील बॅटमधून एक षटकार आला आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर आहे, बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती दोन, दुसऱ्या चेंडूवरती बॅटर बाद. इथे आखू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावीचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. सागर आंग्रे अगदी वेगात येऊन चेंडू अडवतोय. वन हँड पिकअप आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. जय बनकर यांनी आपलं खातं एका धावेने उघडलं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. षडक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. 38 धावा झाल्यात. पुढचा चेंडू अनिकेत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कुठल्याही प्रकारचा झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय जी केली जाते. एक चांगल्या नियोजनामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा टिंगरे सरकार 2024. 19व्या पर्वामध्ये गेली 19 वर्ष आपण ही स्पर्धा मैदानामध्ये सातत्याने सालबादप्रमाणे यंदा देखील संपन्न होताना पाहतोय. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू उडवला आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. इथे चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड फटका षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि त्याचा परिपूर्ण फायदा मनोज मानेच्या बॅट मधून खेळण्यात येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू इथे सीमा रेषा पार षटकारासाठी खेळला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाही. चेंडू लॉगॉनच्या दिशेने जातोय. सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 45 धावा झालाय. 45 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक इथे संपुष्टात आलंय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे 45 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. 4 बॅटर बाद झालेत, परंतु धावसंख्या कुठेही कमी नाहीये. कमीत कमी इथे 60 ते 65 धावेपर्यंतचं टार्गेट पंढरपूर संघाला देखील असेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. त्यांच्या विरोधात देखील मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीला बसलेले धक्के अगदी आपण पाहिलं तर 9 धावेंवरती 2 आघाडीचे बॅटर, त्यामध्ये संदीप राठोड सारखा एक विस्फोटक बॅटर बाद झाला. त्यानंतर जो डाव सावरण्याचा प्रत्येक बॅटरने जे काम केलंय, म्हणजे एक छोटी छोटी पार्टनरशिप तयार झाली आणि त्या पार्टनरशिपचा फायदा इथे 4 षटकानंतर 45 धावा झाल्यात. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी इथे 5वं षटक घेऊन येतोय. एक उजव्या शैलीचा वेगवान गोलंदाज राजेश पवार इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. राजेश पवार गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीसा महागडा ठरला, परंतु आत्ता पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईकला आपण पाहतोय. स्ट्राईकला असतील ते मनोज माने, तर नॉनस्ट्राईकला असतील ते जय बनकर. मनोज माने आणि जय बनकर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 5. चला 26 मिनिटं लक्षात असू द्या.
जो संघ 26 मिनिटांमध्ये आपली 6 षटकं पूर्ण करणार नाही त्याला पॅनलाइज केलं जाईल, वारंवार ही तुम्हाला माहिती दिली जाते. क्षेत्ररक्षण या ठिकाणी वारंवार सजवलं जात आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. वन बाउंस सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा चौकार मनोज मानेच्या बॅटमधून. 4 धावा. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ची सुरुवात देखील चौकाराने होते. सिमेंटची खेळपट्टी आणि सिमेंट खेळपट्टीवरती स्पेशलिस्ट बॅट्समन जे आपल्याला ज्ञानेश्वरी रामभाऊ बडाळे पंढरपूर या संघाचे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार तर केला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. पुन्हा एकदा चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेंनी पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 50 पार. 53 धावा झाल्यात. काय फटकेबाजी इथे केली जाते. मनोज माने इथे संकटमोचक म्हणून ठरतोय. धावसंख्येला इथे वाढ देण्याचं काम केलं जात आहे. अप्रतिम अशी फटकेबाजी जी पाहायला मिळते मनोज माने यांची. बॅक टू बॅक 2 चौकार. 5 षटकाची सुरुवात देखील इथे आपण पाहतोय. चौकाराने केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल केला जातोय. इथे आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. 5 खेळाडू जर आपण पाहिले तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू राजेश याचा. इथे देखील बॅटची एज आणि काय झेल इथे अप्रतिमरित्या टिपला जातोय. किसन मरगळे पुन्हा एकदा आपण पाहतोय. अप्रतिम झेल टिपतोय. राजेश पवार याला मिळतं यश. 2 चौकारानंतर मनोज मानेला इथे तंबूच्या आश्रयाला 5वा धक्का इथे बसतोय. पंढरपूर संघाला 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. जर का 23 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या षटकासाठी जो अतिरिक्त 1 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू ठेवावे लागतील. त्यामुळे तुम्ही थोडंसं पटपट खेळा. सगळ्यांनी विकेट गेल्यानंतर गोळा होणं आणि परत आपापल्या जागे जाणं यामध्ये जो वेळ खर्च होतो तो वेळ वाचवा. न्यू बॅटर संतोष नलावडे संघाचा संघनायक इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. गोलंदाज राजेश पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्रक्षक डीपमध्ये तैनात आहे. सिंगल तर मिळते. एकाच धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. 54 रन्स ऑन अ बोर्ड. 5वं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. वेळेचं बंधन प्रत्येक संघासाठी आहे. कुठल्याही संघाला इथे झुकत बाप दिला जाणार नाहीये. इथे प्रत्येक संघाला योग्य तो निर्णय इथे दिला जाणार आहे. पुढचा चेंडू राजेश पवार याचा. जय बनकर डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर सज्ज होतोय. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. सिंगल तर मिळते. 1-1 धाव. मनोज माने बाद झाल्यानंतर केलेला सुरेखरित्या कमबॅक राजेश पवार यांनी. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूचा विचार केला. 2 लागोपाठचे चौकार. तिसऱ्या चेंडूवरती मनोज मानेला केलेलं बाद. त्यानंतरच्या उरलेल्या 2 चेंडूवरती आलेले 2 सिंगल. काहीस कमबॅक राजेश पवारने केलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय. 55 धावा झाल्यात. 55 55 55 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष नलावडे. इथे देखील बिगेटचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू डॉट निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. जी सरासरी 10 ची होती ना ती 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 पर्यंत येऊन पोहोचली आहे. 5 गडी बाद आहेत. 5 षटकं पूर्ण आहेत आणि 55 धावा झाल्यात. 5 5 5 5 5 षटकं पूर्ण, 5 गडी बाद, 55 धावा. पाहूया 6वं षटक. हरी जाधव इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. एक अष्टपैलू खेळाडू आहे.
हरीश जाधव इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे, स्लॉग ओवर स्पेशलिस्ट, तर स्लॉग ओवर बॅटर देखील तिथे सज्ज होत आहेत. जय बनकर स्ट्राइकला आहे, डावखुऱ्या शैलीचा बॅटर, उजव्या शैलीचा गोलंदाज आहे. कशा प्रकारे अंतिम षटक हाताळलं जाईल? 55 धावा झाल्यात, किती धावांमध्ये रोखलं जाईल, किती धावांपर्यंत मजल मारली जाईल? अंतिम षटक पहिल्या डावातील, पहिला चेंडू फुलटॉस, चुकीला माफी नाहीये, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धाव्यांसाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून काढलाय. अगदी सोप्पा चेंडू टोलवायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील जय बनकरने घेतलाय. अप्रतिम चेंडू इथे टोलवण्यामध्ये यश मिळत आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपण पाहतोय षटकार येतोय 6 धाव्यांसाठी. फटका तर सुरेख आहे, क्षेत्ररक्षणामध्ये बदल, यष्टीरक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे, ऑन साईडलाच खेळलाय. एक धाव तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, हो केलाय तर खरा. दुसरी धाव पूर्ण होईल का? फेकी अप्रतिम आहे, धावबादची संधी आहे, परंतु पंचांचा इशारा इथे येतोय, कुठल्याही प्रकारचा धोका बॅटरला नाहीये. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा झाल्यात, 63 रन्स ऑन बोर्ड, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. शेवटचं षटक आहे, ठाऊक आहे विकेट इथे महत्वाची नाहीये, धावा महत्वाची आहेत, एक एक धाव महत्वाची आहे. सुरुवातीला झालेली पडझड, परंतु त्यानंतर डाव सावरला. आता धावसंख्या जर आपण पाहिली तर अगदी विजयी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा असणार आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 63, अजून एक 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, सिंगल तर मिळते. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न आहे, दुसरी धाव वेगात पूर्ण आहे, पंचांचा इशारा, लेग बाय स्वरूपाची धाव आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 65 धावा. झाल्यात पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गती परिवर्तन, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्राच्या डीपमध्ये तैनात, सिंगल तर मिळते आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आता मात्र एकच धाव आहे, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ते 66, 66 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतो जय बनकर यांची. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर आलेली सिंगल, 4 चेंडूंचा खेळ आपल्या समोर आपल्याला जो पाहायला मिळाला. 66 धावा झाल्यात, आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकातील. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज अप पेस, हळूवार टाकलेला चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथेही नकार आहे. डॉट बॉल, संतोष नलावडे नक्कीच एक विस्फोटक बॅटर आहे, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धाव देखील आलेली नाही आहे. निर्धाव चेंडू आहेत. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू इनिंगचा, इथे फुलर लेनचा जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज धावबाद, धावबादचा शिकार ठरतोय. कुठल्या प्रकारची धाव नसेल, पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वरी, रामभाऊ भाडारे, पंढरपूर या संघाची धावसंख्या होतीये 7 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा, तर 68 धावेंची गरज असेल, 67 धावेंची गरज असेल. निलेश भाऊ बेंगडे युवा मंच मुळशी उपसरपंच आंबवणे या संघाला पाहूया, या धावेंचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल, तर या धावा कशा प्रकारे रोखल्या जातील. आपण चौथ्या मॅचचा आजच्या दिवसातील टॉस संपन्न करतोय. एका बाजूला आपण पाहतोय जालना येथून आलेला संघ आहे शिवांश 11, तर दुसऱ्या बाजूला पुण्याचा स्वारगेट येथून आलेला संघ आहे श्री 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, मान्यवरांच्या शुभासे आपण पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स आहे ना, अगदी मुख्य व्यासपीठाच्या बाजूला, तिथे प्रेक्षकांना आणि बाकीच्या खेळाडूंना बसण्यास सक्त मनाईये. तिथे कुठल्याही प्रेक्षकांनी अथवा खेळाडूंनी तिथे बसायचं नाहीये. आपल्याला इथे खेळाडू कक्ष बांधण्यात आलेले आहेत, तिथेच बसून आपण या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन श्री 11 आणि शिवांश 11 जालना दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. चला शिवांश 11 आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल
शिवांशी लेवन पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय इथे पुढील मॅचचा टॉस देखील केला जाईल. पुढील मॅचचा टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभासे. दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभासे आपण टॉस करतोय. एका बाजूला श्री इलेवन संभाजी खोटवड व संतोषी गोगावले यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवांशी इलेवन धनसावंगी जालना हा संघ आपल्याला इथे टॉस करताना पाहायला मिळेल. जसा दुसरा डाव सुरू होईल तसं समालोचन कक्षामध्ये देखील बदल करण्यात येईल. या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. मयूर टिंगरे त्याचबरोबर अमितजी तापकीर आणि त्याचबरोबर विशालभाऊ टिंगरे या तिन्ही मान्यवरांच्या शुभासे आपण टॉस करतोय. मयूरजी टिंगरे, अमितजी तापकेर आणि विशालभाऊ अमितजी टिंगरे या तिन्ही मान्यवरांच्या शुभासे आपण टॉस करतोय. चला चारही मान्यवर, अमितजी टिंगरे, अमितजी तापकीर, विशालजी टिंगरे आणि मयूरजी टिंगरे या चारही मान्यवरांच्या शुभासे पुढील मॅचचा टॉस करतोय. विशाल दीपक टिंगरे या चारही मान्यवरांच्या शुभासे आपण टॉस करतोय. चला चारही मान्यवर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मयूर सर चला आपण पण चला, अमितजी तापकीर आपण पण चला. जसा पुढचा डाव सुरू होईल आपण समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा बदल करतोय. 67 धावांचा पाठलाग, पाठलागासाठी दोन्ही बॅटर मैदानामध्ये उतरत आहेत आणि मॅचला देखील दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा एक बहारदार आवाज या ठिकाणी आपल्या भेटीला येतोय. या सर आपलं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद शैलेश सर. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये जारी. एका बाजूला ज्ञानेश्वरी रामभाऊ शेठ भाडळे पंढरपूर आणि त्यांच्या विरोधात निलेशभाऊ मेंगडे युवा मंच मुळशी उपसरपंच आंबवणे गण. आणि या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारी टीम जर पाहिली तर मात्र निलेशभाऊ मेंगडे युवा मंच मुळशी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर खनखनीत चौकार, 4 रन. ऋषिकेशच्या बॅट मधून एक खनखनीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती करीम आहे तर सागर आणि ऋषिकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. जिंकण्यासाठी जे लक्ष आहे, जिंकण्यासाठी जे टार्गेट आहे, 67 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आपण या ठिकाणी पाहतोय. करीमवरती केलं गेलेलं आक्रमण एक चौकार मात्र वसूल केला गेला. भव्य दिव्य अशा प्रकारचं क्रीडांगण त्यावरती चालू असलेला टिंगरे सरकार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा थरार या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहतायत, अनुभवतायत आणि आनंद नक्कीच या थराराचा घेताना जे पाहायला मिळत आहेत.
फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जो पाहायला भेटतो एक ऋषिकेश, आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून येताना जो पाहायला मिळतो आहे. ऊन सावल्यांचा खेळ नक्कीच मैदानावरती या जो पाहायला मिळतो आहे. पहिला दिवस मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे. मान्यवर मोठ्या संख्येने मात्र उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मात्र या ठिकाणी उपस्थित झाले होते. ओ दरम्यान मिड विकेटच्या दिशेला उंची आहे, लांबी आहे का? लांबी देखील आहे. उत्तुंग षटकार, सहारावा. ऋषिकेश ऑन फायर, एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. धाव फलक 15 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. करीम वरती केलेलं आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. ऋषिकेशची बॅट तळपताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मुळशी उपसरपंच आंबवणे गण आणि या ज्ञानेश्वरी रामभाऊ शेठ बाडळे प्रतिष्ठान पंढरपूर या दोन टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. षटकाची मात्र होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपताना जो पाहायला मिळतोय. 67 धावांचं असलेलं लक्ष्य आहे, टार्गेट आहे. ओव्हर क्रमांक 2 दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हे टाकली जाईल. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. वेळ टाइम खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी आपण नक्कीच वेळ ठरवून दिलेला आहे. 26 मिनिटांचा कालावधी एका इनिंगसाठी आहे. याची दक्षता खेळाडूंनी त्या ठिकाणी मात्र जी घ्यायची आहे. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेटवीरांचा. आजपासून टिंगरे सरकार चषकाला झालेली मात्र नक्की सुरुवात. तिसरी मॅच क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. ज्ञानेश्वरी रामभाऊ शेठ बाडळे पंढरपूर टीमनं या ठिकाणी सर्वप्रथम फलंदाजी केली आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मुळशी उपसरपंच आंबवणे गण हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना जो पाहायला मिळतो आहे. प्रथमेश राठोड या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे जे केली जाते. प्रथमेश राठोड एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे प्रथमेश राठोडची. लोणी काळभोर या ठिकाणी पार पडल्या क्रिकेटच्या स्पर्धेत नुकतीच एक बाईक या खेळाडूनं मात्र जिंकली आहे. प्रथमेश राठोड अप्रतिम अष्टपैलू तो त्या ठिकाणी दाखवलं होतं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला होता आणि मॅन ऑफ द सिरीजचा त्या ठिकाणी मानकरी ठरला होता प्रथमेश राठोड. या दरम्यान मात्र आपण पाहतोय हा फटका शतरक्षक येईल. चेंडूवरती सिंगल घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावफलक अगदी या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल. 17 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीम जर पाहिले तर मात्र नामांकित अशा प्रकारच्या खेळाडूंचा भरणा एक. एका बाजूला ज्ञानेश्वरी रामभाऊ शेठ बाडळे पंढरपूर टीम जर पाहिली, संतोष नलावडे सारखा कसलेला खेळाडू प्रथमेश राठोड आहे, संदीप राठोड, मनोज माने, आकाश चव्हाण, संदीप पवार, करीम आहे, सौरभ देवकाते आहे, राज कुलकर्णी, फय्यान आहे, त्याचबरोबर जय बनकर आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्विच हिट, स्विच हिट. आपले टास पूर्णपणे चेंज केले होते. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार, 4 रन. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मुळशी टीम जर पाहिली, सागर आंग्रे आहे, हरित जाधव आहे, किसन मरगळे आहे, त्यानंतर मात्र राजा पवार, ऋषिकेश भिलारे, नवीन फाटक, अनिकेत चव्हाण, आतिश कुंभार, आकाश दळवी, रोहिदास गोंते, आकाश साठे, अक्षय शितोळे, ऋतिक कवटे, त्यानंतर आकाश खरात, अशी टीम नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी 2 धावा ज्या घेतल्या जात आहेत शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉल केला गेलाय आणि आणखीन एक धाव. वेल रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेला अनन्य साधारण महत्व असतं. आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 24 वरती. ओव्हर क्रमांक ठिकाणी 2 प्रगतीपथावरती जारी आहे. 67 धावांचं असणारं लक्ष. धावा 24 येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती जारी आहे. प्रत्येकाच्या मनामना प्रत्येकाच्या हृदयात राज्य केलेला खेळ म्हणून टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला.
आउटस्विंग चेंडू नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी. या प्रथमेशचा पाहायला मिळतो आहे बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. प्रथमेश राठोड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. वाईड साठी रिव्ह्यू नक्कीच त्या ठिकाणी घेतला जातोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू घेण्याचा नक्कीच संधी दिली आहे. पुढच्या मॅचपासून समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष नक्कीच आपण तयार केलेले आहेत. त्याच ठिकाणी दोन्ही टीमनं अस्नस्थ व्हायचं आहे. दोन्ही टीमसाठी आसन व्यवस्था केलेली आहे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. हा, अन्यथा दोन धावांची पॅनल्टी. सगळे खेळाडू ड्रेस कोड मधले समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. दोन्ही टीमसाठी आसन व्यवस्था आहे. तर नक्कीच चेंडू योग्य होता, अर्थात डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. क्रीडा रसिकांसाठी नक्कीच एक पर्वणी असते टिंगरे सरकार चषक मध्ये. प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. विशाल भाऊंचा नक्कीच असणारा वाढदिवस आणि गेली 19 वर्ष खऱ्या अर्थानं संधी दिली आहे क्रिकेट खेळाडूंना. दरम्यान मात्र आपण पाहतोय, ओ हा चेंडू सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 25 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. अनेक फॉर्मॅटमध्ये टिंगरे सरकार चषक संपन्न झाला. यावर्षी आपण पाहतोय खुल्या गटातील अखिल भारतीय स्तरावरच्या टीम अगदी या 6 दिवस आपल्याला या मैदानावरती खेळताना ज्या पाहायला मिळणार आहेत. धावपलकावरती धाबा 25, 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. ओव्हर क्रमांक 3, षटक क्रमांक 3. मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क करायचा आहे. मंडप डेकोरेटर्स ज्ञानेश्वरी, रामभाऊ शेठ भाडळे पंढरपूर आणि निलेश भाऊ मेंगडे युवा मंचच्या मुळशी या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष. 24 चेंडू, 41 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज संतोष नलावडे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय, ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संदीप राठोडच्या हातात चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल. संतोष नलावडे टेनिस विश्वातील आणखीन एक वलयांकित नाव. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या अष्टपैलुत्वानं संतोष नलावडेनं गाजवलेल्या आहेत. आज टिंगरे सरकार चषकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय संतोष नलावडे. एक वलयांकित नाव आहे टेनिस विश्वातील. ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 26 धावा, 23 चेंडू आणि 41 धावा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ फ्रंट फुटवरती येऊन ऑन साईडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न असफल ठरवलाय. अनुभवाचा पुरेपूर वापर संतोष नलावडे मैदानाच्या आतमध्ये करताना जो पाहायला मिळतोय. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं. अनुभव माणसाला परिपूर्ण नक्कीच बनवत असतो. संतोष नलावडे अप्रतिम गोलंदाजी करतो आहे. डॉट बॉल पा हा चेंडू मिडॉनच्या दिशेला लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचेल. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धाव फलक एका धावेच्या सहाय्यानं 27 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 27 रन ऑन स्कोर कार्ड. मारा करण्यासाठी मात्र आपण पाहतोय गोलंदाज आहे संतोष. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. हा चेंडू थोडासा खाली राहतोय. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. आणखीन एक डॉट बॉल. आजकालचं क्रिकेट बदललंय.
विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्त्वाचे मानले जातात. क्रिकेट झटपट झाले, 6 षटकांची मॅच आहे. संतोष नालावडे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर आहे, धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू आपण पाहिले तर शिल्लक असतील 20 आणि बनवायच्या 40. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय हा फटका, काऊ कॉर्नर कडे चेंडू जातोय, त्या ठिकाणी लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 29 धावा धावफलकावरती. पहिलीच मॅच अतिशय रोमहर्षक रंगताना नक्कीच आपण पाहिली होती, ही मॅच देखील रोमहर्षक होण्याची चिन्ह आहेत. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज, फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय, कव्हरच्या दिशेला शतरक्षक तैनात आहे. 2 धावा वेगवान पळून पूर्ण केल्या जात आहेत. यष्ट्या उडवल्यात, पंचांकडे मागितली जात येतात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. थर्ड अंपायर धावबाजसाठी, तिसऱ्या पंचांकडे निर्णय. थर्ड अंपायर निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मुळशी उपसरपंच आंबवणे गण. ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. धावबाजसाठी निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. आणि निर्णय येतोय नॉट आउट. कला आपली वाटणारी क्रिकेटची स्पर्धा, अनेक आजी माजी खेळाडू नक्कीच आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक जर पाहिले तर मात्र 18 चेंडू. चेंडू 36 धावांचं लक्ष, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कामगिरी कशा प्रकारे केली जाते पाहिजे. शेवटचे 18 चेंडू 36 धावा आणि या गोलंदाजी मार्गावरची गोलंदाजी येतोय प्रथमेश राठोड. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय, ऑन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. सागर आंग्रे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. ऋषिकेश भिलारे या दरम्यान मात्र आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. प्रत्येक चेंडूच्या लगत गुणोत्तर प्रमाण नक्कीच या सामन्याचं बदलताना पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करेल तर नक्कीच विजय पताका तुम्ही ओढून आणसान. क्रिकेट खेळ असा आहे, नशिबावरती अवलंबून राहावं लागत नाही. क्रिकेट खेळ मनगटाच्या बळावरती सामने ओढून आणावे लागतात, खेचून आणावे लागतात. आणि जो दमदार कामगिरी करेल त्याचा दिवस असतो. आपण पाहतोय तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. याचबरोबर आकाशाचे वेद, शतरक्षक चेंडूपासून दूर आहे, काय झेल टिपलाय, धावत आलाय, पळत आलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि पाहायला मिळतीय विकेट. ऋषिकेश भिलारे बॅक टू द पॅवेलियन, महत्वपूर्ण विकेट. एक मोठी भागीदारी जमली होती, तिला तोडण्यात यश येत आहे, तिला फोडण्यात यश येताना जे पाहायला मिळतंय. ऋषिकेश निराजनक स्थितीमध्ये माघारी परतताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक असतील 16 आणि बनवायच्या 35 धावा. कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच फिटण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तो असेल दावेदार. शेवटचे चेंडू शिल्लक 16 बनवायच्या 35 धावा. ज्ञानेश्वरी रामभाऊ शेठ भाडळे पंढरपूर वर्सेस निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मुळशी या दोन टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चव्हाण. ओ हा चेंडू आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवलाय,
डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. प्रथमेश राठोडची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळते. धाव फलकावरची धावा 32, धावा धाव फलकावरची आपण पाहतो आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, चेंडूला फील्ड केले जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी पोहोचली संदीप राठोडकडे आणि पाहायला मिळते धावबादची विकेट, आणखीन एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिकेत होतोय बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाव फलकावरची नजर टाकली तर 33 धावा धाव फलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला जे पाहायला मिळेल. पुण्यनगरी मधील एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, युवा नेते सन्माननीय विशाल भाऊ वसंतराव टिंगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या 14 चेंडू 34 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आपण या ठिकाणी पाहतोय. निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मूळशी टीम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जी पाहायला मिळते. प्रथमेश राठोड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरची सज्ज, ऑन स्ट्राईक आकाश न्यू बॅटर पोहोचलाय. डावखोरे आता तर तेजपुंज तारक, फार मोठी आक्रमकता आकाशच्या बॅटमध्ये देखील आहे. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धाव फलक या सिंगल बरोबर 34 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण शनाशनाला बदलताना पाहायला मिळते. क्रिकेट खेळ शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दोन्ही टीम मजबूत आहे, शक्तिशाली आहेत, बलशाली आहेत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच होता. षटकाची होईल समाप्ती, एक यशस्वी षटक प्रथमेश राठोडचं. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अगर आप सोचते आप कर सकते है तो आप कर सकते है, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉजिटिव रहना पड़ेगा. 12 चेंडू 33 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आवश्यक. निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मूळशी टीम मैदानाच्या आतमध्ये करतीय फलंदाजी. लाईव्हला देखील बरेचसे क्रिकेट रसिक जोडले गेले असतील, त्या सगळ्यांचं मनापासून टिंगरे सरकार चषक 2024 हार्दिक स्वागत. आमचं धानोरी स्पोर्ट क्लब टिंगरे सरकार ग्रुप व्हीटी ग्रुपच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे संतोष नलावडे. हा फटका आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती, सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आपण पाहतोय 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून 7 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. अनेक जण घर बसल्या सामन्याचा आनंद घेत असतील, सगळ्यांचं मात्र मनापासून स्वागत. हा चेंडू अप्रतिम नक्कीच आपण पाहतोय संतोष नलावडेचा. चेंडू झपकन यष्टरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे असतील, सन्माननीय आशिषदादा मारणे उपाध्यक्ष. अगदी या विशालदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहतायत. आणि प्रत्येकाची पाऊलं आज या क्रीडांगणाकडे मात्र ओळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मात्र संतोष नलावडे चेंडूवरती पोहोचतोय, 2 धावा घेतल्या जात आहेत. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 37. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि बनवायच्या त्या धावा 31 धावा. 2 ते 3 फटके सामन्यामध्ये फार मोठी रोमहर्षकता तयार करू शकतात, परंतु ते फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. थरार रंगतो आहे मैदानाच्या आतमध्ये. संतोष नलावडेचा हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये मात्र कलेक्शन करतो आहे.
अप्रतिम गोलंदाजी मोक्याच्या क्षणी नक्कीच आपण पाहतो आहे चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये मात्र संतोष नलावडे करताना पाहायला मिळतो आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 8 चेंडू आणि 30 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॅटची कडा फाइन लेगच्या दिशेला चेंडू आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. स्फोटक आक्रमक फटक्यांची गरज निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये आहे कारण की एका बाजूला प्रत्येक चेंडूच्या लगत सामना थोडासा कठीण होत चाललाय त्यामुळं खराब चेंडूंचा तुम्हाला खरपूस समाचार देखील घ्यावा लागेल. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे आपण पाहतोय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष 7 चेंडू 29 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आपण पाहतो आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि ते 7 चेंडू सामन्याचा नक्कीच निकाल ठरवतील. ओ डॉट बॉल आहे काय गोलंदाजी केली आहे संतोष नालवडेनं या षटकामध्ये. संतोष नालवडेनं खर्च केला एकूण धावा फक्त 4 धावा संतोष नालवडेनं या षटकामध्ये खर्च केल्यात मोक्याच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा 4 धावा खर्च केल्यात अप्रतिम षटक टाकले संतोष नालवडेनं आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 29 धावांची गरज षटकारांची गरज चौकारांची गरज प्रचंड मोठ्या आतिषबाजीची गरज आक्रमकतेची मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 29 धावांची गरज. ज्वालामुखीचा उद्रेक होणं गरजेचं प्रचंड मोठा लावारस बाहेर येणं गरजेचं बॅट मधून अग्निज्वाला फडकणं खूप गरजेचं. 6 बॉल 29 मॅचचं समीकरण. शेवटचा षटक अंतिम षटक लॉर फुल टॉस शतरक्षक चेंडू पासून दूर आहे त्या ठिकाणी मात्र 2 धावा घेतल्या जातील 2 धावा घेतल्या जातील. बट नाही चलेगा अक्का दुक्का मारना पडेगा चौका छक्का बॉलर नेम प्लीज. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरची जारी आहे फटका सजवलाय त्या ठिकाणी शतरक्षक आहे तैनात झेल टिपला जातो आहे टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. सामना थोडासा कठीण होत चाललाय परंतु एक सुंदर वाक्य आहे जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाइयों से कितने कठिन हो. मैदानाच्या आतमध्ये हरी जाधव पोहोचताना पाहायला मिळतोय सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. आता चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू आणि 27 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय फुलटॉस स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार होईल खणखणीत चौकार 4 रन. सीझनची पहिली भव्य दिव्य खुल्या गाटातील क्रिकेटची स्पर्धा कोणती असेल तर टिंगरे सरकार चषक नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. आजपासून मात्र झालेली सुरुवात शेवटचे या चेंडू आता शिल्लक असतील ही मॅच जिंकण्यासाठी. निलेश भाऊ मेंगडे युवा मंच मुळशी टीमला 3 चेंडू 23 बनवायचे आहेत. ओ हा चेंडू डॉट हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. पुण्यनगरीतील कोणतीही क्रिकेटची स्पर्धा असो सन्माननीय भरतदादा टिंगरे असू द्या आशिषदादा मारणे असू द्या फार मोठं योगदान नेहमीच असतं आता स्वतः आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू डॉट हा चेंडू निर्धाव मजबूत पकड या सामन्यावरती ज्ञानेश्वरी या रामभाऊ शेट बाडळे या पंढरपूर टीमने या सामन्यामध्ये मजबूत पकड धारण केली आहे. धावफलकावरती नजर टाकली तर
44 धावा, धावफलक मात्र स्थिर आहे। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहेत आणि हा सामना जिंकलाय ज्ञानेश्वरी रामभाऊ शेठ भाडळे पंढरपूर टीम ने, हा सामना जिंकलाय। जबरदस्त खेळ त्या ठिकाणी मात्र जो केला आणि हा सामना जिंकलाय। चला नेक्स्ट बोट टीम शिवांश 11 घनसांगवी जालना आणि त्यांच्या विरोधात श्री 11 संभाजी कुटवड व संतोष गोगावले स्पोर्ट क्लब। या दोन टीमच्या दरम्यान यानंतरची लढत आपल्याला जी पाहायला मिळेल। या ठिकाणी या उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, अनेक संघ असतील, संघ मालक असतील, त्याचबरोबर आमचे मान्यवर आहेत, अनेक आजी माजी खेळाडू आहेत, त्या सगळ्यांचं धानोरी स्पोर्ट क्लब, टिंगरे सरकार ग्रुप, विटी ग्रुप सगळ्यांच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश राठोड, या प्रथमेश आणि मला वाटतं पहिली या अगोदरची देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे भूषण गोळे, या अगोदरची देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे भूषण गोळे, आपणही व्यासपीठावरती यायचंय। प्रथमेश राठोड मॅन ऑफ द मॅच। या प्रथमेश प्रथमेश राठोड यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी सन्माननीय अमित तापकीर सर आज मान्यवर आहेत, परवा दिवशी खेळाडू आहेत, त्याचबरोबर सन्माननीय आशिष दादा मार्नेक उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथमेश राठोड यांना आपण द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर भूषण गोळे आपणही त्या ठिकाणी यायचे, फारसा वेळ न घेता पुन्हा एकदा मी जाईल।